घरच्या घरी योगा, घरच्यांच्या समवेत योगा या सन्मित्र क्रीडा मंडळाच्या ऑनलाईन उपक्रमाला भरघोस प्रतिसाद। नियमित योग व प्राणायामांचा अभ्यास केला तर कोरोना सारख्या महामारीवर आपण मात करू शकू, आपली रोगप्रतिकार शक्ती सशक्त होईल, असं प्रतिपादन सन्मित्र क्रीडा मंडळाच्या अध्यक्ष ज्ञानी कुलकर्णी यांनी जागतिक योग दिनानिमित्त सन्मित्र क्रीडा मंडळाच्या घरच्या घरी योगा व घरच्यांचा समवेत योगा हा ऑनलाईन उपक्रम राबवला। या उपक्रमात 6 वर्षांच्या मुला मुलींपासून ते 75 ते 80 वर्षापर्यंतच्या वृद्धांनी तसेच गृहिणींनी आपला सहभाग नोंदवला। या उपक्रमात 300 पेक्षा जास्त योग प्रेमींनी आपला सहभाग नोंदवून घरात राहून स्वतः व आपल्या कुटुंबासमवेत अनेकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून योगाचे धडे गिरवले। प्राणायाम आणि ज्ञानधारणा केली, योगामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळतं याचा अनुभव मी घेतलेला आहे, अशी ऑनलाईन प्रतिक्रिया सरस्वती विद्या मंदिराच्या संचालिका मुक्तताई पाटील यांनी व्यक्त केली। आजही कोरोनाच्या सावटामुळे व लॉकडाऊनमुळे जरी शाळा बंद असली तरी व्हॉलंटरी प्राथमिक सरस्वती प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय होता। सन्मित्र क्रीडा मंडळाच्या आवाहनानुसार उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानं मंडळाच्या संपत कोठारी आणि प्रतिभा बोरसे, समीर जैन, अजब सिंग गिरासे यांनी अतिशय चांगलं कार्य केलं। उपक्रमात सहभागी झालेल्यांचे अध्यक्ष ज्ञानी कुलकर्णी, उपाध्यक्ष अॅडव्होकेट राजेश कुलकर्णी, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, प्रतिमा माळी, प्रवीण कुलकर्णी, प्रतिभा बोरसे, कल्पेश पटेल, समीर जैन, प्रभू गुरव या सन्मित्र मंडळाच्या संचालक मंडळाने सुद्धा आभार मानले। प्रतिनिधी मिलिंद निकम सह एव्हीपी माझा शहादा।